पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी नसलेले निवासी मालमत्ताधारक आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत अपघाती विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मंगळवारी झालेल्या महासभेत पारित करण्यात आला. त्याचबरोबर पनवेल शहरातील कन्या शाळेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या शाळेला भूमिपुत्रांचे झुंजार लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. याशिवाय दिव्यांगासाठीच्या विविध योजनांना यावेळी मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त गणेश शेट्टे, कार्यकारी अभियंता संजय काटेकर आणि सदस्य उपस्थित होते. या सभेतील 15 विषयांना मंजुरी देण्यात आली. महापालिका क्षेत्रात असलेल्या 3 लाख मालमत्तांची कर आकारणी झाली असून त्यापैकी 2,50,000 निवासी मालमत्ताधारक आहेत. त्यांनी महापालिकेच्या मालमत्ता कर भरल्यास त्यांना कुटुंब अपघाती विमा योजनेचे संरक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये अपंगत्वासह अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी पती पत्नी आणि अविवाहित मुलीबाबत वयोमर्यादा नसणार आहे, तर 30 वर्ष वयापर्यंतच्या 2 मुलांना संरक्षण मिळेल. याशिवाय आई वडील आणि दिव्यांग मुलांना अविवाहित ही सवलत मिळणार आहे. यात मालमत्ताधारकाचा किंवा पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यास 6 लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 6 लाख रुपये, अपत्याचा किंवा आई वडिलांचा मृत्यू झाल्यास 3 लाख रुपये, तर अपघात झाल्यास औषधोपचारासाठी 1,25,000 रुपयांचे संरक्षण मिळेल. यासाठी कुटुंबातील 1 किंवा जास्त व्यक्तींच्या नावावर मालमत्ता असणे आवश्यक आहे. तसेच ही योजना 1 आर्थिक वर्षासाठी लागू राहील. महिला आणि बालकल्याण विभागातर्फे पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्याला 25,000 रुपये तर दुसऱ्या मुलीनंतर 10,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाकरिता एक व्यक्ती दिव्यांग असल्यास 25,000 रुपये तर दोघेही दिव्यांग असल्यास 40,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षणासाठी वैद्यकीय PhD आणि MBA साठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येणार आहे. समाज विकास विभागातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय एकल महिलांच्या 10वी आणि 12वीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांनाही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 12वीनंतर पूर्ण वेळ वैद्यकीय उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पनवेल महापालिका दिव्यांग कल्याण विभागांतर्गत 28 कुष्ठरुग्ण बांधवांना औषधोपचारासाठी उदरनिर्वाहासाठी प्रति महिना 2,500 रुपयांऐवजी प्रतिमहा 1,000 रुपयांनी वाढ करून आता 3,500 रुपये देण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीत पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या 4ही प्रभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सोय करण्यात येणार आहे. याकरिता रेव्हेन्यू शेअरिंग बेसिस या तत्वावर ठेकेदाराला चार्जिंग स्टेशन उभारण्यास परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली. या सभेत पनवेल शहरातील कन्या शाळेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये भरवण्यात येणाऱ्या शाळेस नाव सुचवण्याबाबत ठराव मांडण्यात आला होता. त्या इमारतीला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव एकमताने सुचवण्यात आले. कळंबोली सेक्टर 11 मधील भूखंड क्रमांक 6C या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक म्हणून बहुउद्देशीय सभागृहाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या ठिकाणी तळमजला अधिक 2 अशी इमारत बांधण्यात येणार आहे. यामध्ये तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, कार्यालय आणि स्वच्छतागृह असेल, तर दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका आणि वाचनालय असणार आहे. आज पनवेल महानगरपालिकेची जी 48वी महासभा झालेली आहे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले. सर्वात त्यातल्या त्यात सर्वात प्रमुख हा जर कुठला निर्णय बोलायचा तर पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ताधारकांचा मोफत विमा हा या इथे काढण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये त्या जर त्या मालमत्ताधारकांच्यापैकी मग कोणाचं जर निधन झालं किंवा कायमचं अंशतः असं अपंगत्व आलं तर त्यांना 6 लाख रुपये एवढा त्यांना प्राप्त होणार आहे. खरोखरच अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये अंदाजे
3 लाख एवढ्या प्रॉपर्टीज आहेत आणि ह्या प्रॉपर्टी धारकांना याचा लाभ होणार आहे. म्हणजे प्रॉपर्टी धारक जे आहेत त्यांना फक्त नियम लावणं आणि त्यांच्याकडून फक्त सगळं काही त्यांनीच करावं, महानगरपालिकेने फक्त टॅक्स वसूल करावा, सगळे नियम हे फक्त नागरिकांनाच लागावेत असं नाही, तर इथे नागरिकांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते म्हणजे पायाभूत सुविधा, मग ते रस्ते असतील किंवा बागा असतील किंवा मार्केट असेल, ह्या सर्वांच्या बरोबरच आणखीन त्यांना विमाचं संरक्षणसुद्धा देत आहे. अशा प्रकारची पनवेल महानगरपालिका हे कदाचित एकमेव अशी पनवेल मुंबई महाराष्ट्रामधली महानगरपालिका असेल असं मला वाटतंय. त्याच्याच बरोबरीने अत्यंत इतर महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये कळंबोली येथे अहिल्याबाई होळकर भवन हे आता उभं करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये मागासवर्गीय समाज कल्याण निधी हा येथे वापरला जाणार आहे आणि एक भव्य दिव्य असं हे भवन होणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचे सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम असतील किंवा आणखीन त्या सभागृहाला शोभणारे असे कार्यक्रम हे तिथं घेता येतीलच. त्याचबरोबर वाचनालय आणि ग्रंथालय हे सुद्धा तिथं उपलब्ध होणार आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा सर्वसामान्य आणि गरीब घरातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या प्रकारे आंबेडकर भवनच्या इथे वाचनालय आणि ग्रंथालयचा उपयोग हा अतिशय चांगल्या प्रकारे होतोय. आता आणखीन मोठ्या स्वरूपामध्ये हा या इथे अहिल्याबाई राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवन या इथे सुद्धा होऊ शकणार आहे. त्याचबरोबरीने या इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये आता 6 चार्जिंग स्टेशन हे उभे करण्यात येणार आहे. म्हणजे आजच्या युगामध्ये जेव्हा आपण बघतो की पेट्रोल आणि डिझेल याच्यामुळं जे कार्बन फुटप्रिंट हे सोडले जातात त्याच्याचबरोबर तो पूर्णपणे आपल्याला इम्पोर्ट करायला लागतो. भारतामध्ये जितके आपल्याला जर 100 लिटरची आवश्यकता असेल त्याच्यापैकी 85% एवढा फ्युएल आहे हा इम्पोर्ट आपल्याला करायला लागतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. तर म्हणूनच या इथे पनवेल महानगरपालिकेने आता पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये 6 चार्जिंग स्टेशन हे उभे केले जाणार आहेत, पनवेल महानगरपालिका ही जागा उपलब्ध करणार आणि त्याच्यावरचं जे काही तिथे पायाभूत सुविधा ही निर्माण केली जाणार आहे त्याच्यामुळे नक्कीच सांगता महानगरपालिकेची जागा असल्यामुळे या इथे चार्जिंगचे इलेक्ट्रिकल चार्जिंगचे चार्जेस हे अत्यंत कमी स्वरूपामध्ये असतील, ज्याचा फायदा ह्या नागरिकांना होईल त्याच्याचबरोबर या वसुंधरेलासुद्धा होईल की कार्बन फुटप्रिंटचं प्रमाण कमी व्हायला एक सांगता याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होईल. परकीय चलनाची बचत पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागेल असा मला इथे विश्वास वाटतो. त्याच्याच बरोबरीने सिडकोकडून आता मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 85 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा मोठा एरिया हा आता पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आणखीन आणि आणखीन प्लॉट हे हँड ओव्हर होत चाललेले आहेत. सिडकोनेही कुठेही दैनिक बाजार हे त्यांनी उभे केले नाही, त्याच्यामुळे सिडकोच्या परिसरामध्ये आपण पाहिले तर हे सर्व मार्केट आहेत, याच्यामध्ये विक्रेते आहेत हे कुठेही बसलेले असतात. स्वच्छतेच्या बद्दल सांगता या इथे शंका निर्माण व्हावी अशा प्रकारची परिस्थिती इथे असते आणि इथे म्हणून आपण पनवेल नगरपालिकेने ज्या प्रकारे पनवेलमध्ये मार्केट उभे केले त्याच प्रकारे किंबहुना त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे अतिशय स्वच्छ आणि आधुनिक असे मार्केट हे आता सिडकोमध्ये उभे केले, सिडको परिसरात उभे केले जाणार आहेत. त्या दृष्टीने सुद्धा म्हणजे खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल या इथे अशा प्रकारचे मार्केट हे केले जाणार आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. मग या इथे 7 मार्केटला या इथं आम्ही मान्यता दिलेली आहे, लवकरच आणखीन पुढच्या मार्केटला ही मान्यता दिली जाईल आणि निधीच्या उपलब्धतेनुसार या इथे आणखीन आणि आणखीन मार्केट हे उपलब्ध केले जातील, आधुनिक सुसज्ज आणि ह्या 21व्या शतकाला साजेशे असे मार्केट उभे केले जातील, जेणेकरून नागरिकांना निरोगी आणि एक वाजवी दरामध्ये असे सांगता त्यांना म्हणजे भाजी असेल किंवा त्याचबरोबर सांगता मग
ते फिश असेल किंवा आणखीन इतर समजा मांसाहारी पदार्थ असतील हे त्यांना भेटू शकतील. आणि त्याच्यामुळेच या इथे पनवेल महानगरपालिके क्षेत्रातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावला जाईल या दृष्टीने हा ठराव आम्ही इथे मंजूर केलेला आहे. त्याच्याच बरोबरीने मग पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचं कमर्शियल कॉम्प्लेक्स त्या इथे सुद्धा वरच्या मजल्यावरती मग तिकडे शेड टाकून त्या तिथे मग साधारणतः शेड टाकल्यामुळे त्या बिल्डिंगचा राहण्याचा राहणीमान त्या बिल्डिंगचा जो त्याची जी लाईफ आहे ती इथे वाढणार आहे. आणि त्याच्याशिवाय तेथे बसण्याची व्यवस्था होऊ शकते का या दृष्टीने सुद्धा चाचपणी होत आहे. जेणेकरून मग पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी हे कार्यालयीन कामासाठी हे त्या जागेचा वापर करू शकतील या दृष्टीने आपण ठराव मान्य केलेला आहे. सर्वात प्रमुख म्हणजे ह्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जी आपल्या इथे दगडी शाळा, कन्याशाळा आणि त्याचबरोबर सरस्वती शाळा या तीन शाळा मिळून एकत्र होत आहेत. आणि ह्या एकत्र जी शाळा होते अतिशय सुसज्ज अशी इमारत होते. या सर्व मराठी मीडियम होत्या. या मराठी मीडियमच्या बरोबर आता इंग्लिश मीडियमसुद्धा चालू करण्यात येणार आहे जेणेकरून गरीब माणसाला अतिशय म्हणजे मोफत असं त्याला त्याच्या मुलाला इंग्रजी शिक्षण देता येणार आहे आणि एक साधा दर्जेदार शिक्षण त्या देता येणार आहे. यासाठी इथे इमारत बांधली आहे. माननीय दिवाटील साहेब हे पनवेल नगरपालिकेचे पूर्वी नगराध्यक्ष होते. कदाचित 1974 साली होते. थेट नगराध्यक्ष 75 74 किंवा 75 साली हे ते नगराध्यक्ष होते. पनवेल तालुका उरण तालुक्याच्या शैक्षणिक विकासामध्ये त्यांचा मोठा असा त्यांचा योगदान आहे. आणि त्यांच्यामुळेच आज मग सांगता अनेक शाळा आणि त्याचबरोबर माझं स्वतःचं शिक्षण ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये झालं ते महात्मा फुले कॉलेज ह्याच्या उभारणीमध्ये पण त्यांचा मोठा सहभाग आहे, मोठं योगदान आहे. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या या योगदानाला म्हणून सांगता स्मरून आम्ही एक सांगता आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न म्हणून ह्या शाळेला आम्ही माननीय लोकनेते स्वर्गवासी दिवावाटील साहेब यांचं नाव या शाळेला द्यायचं म्हणून या महासभेमध्ये आम्ही त्या प्रकारे ठराव केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील अनाथ मुलींच्या विवाहासाठी 25,000 मदत ही आता करण्याचं इथं महासभेने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागातर्फे इथे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 ते 30,000 एवढी रक्कमसुद्धा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग विकास विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाकरिता 25,000 अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. आणि जर ते दोघंही जर दिव्यांग असतील तर मग त्यासाठी 40,000 मदत ही देण्यात येणार देण्याचं हे इथे ठरवण्यात आलेलं आहे. त्याच सोबतीने दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षणासाठी अभियांत्रिकी, PhD, MBA असं शिक्षण घेतलेले जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 25,000 निधी हा देण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने समाज विकास विभागाअंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय एकल महिलांच्या 10वी व 12वीचं शिक्षण घेतलेल्या मुलांना इथे 10,000 ते 15,000 एवढी शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहे. त्याचबरोबरीने जे समाज विकास विभागाअंतर्गत 12वीच्या नंतरचं वैद्यकीय शिक्षण घेणारे मग तो MBBS असेल, BAMS असेल, BHMS असेल, BDS असेल असे शिक्षण घेतलेल्या मुलांच्यासाठी त्यांना आर्थिक त्यांना इथं अर्थसहाय्य हे 25,000 एवढं देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत कुष्ठरोग बांधवांना औषधोपचारासाठी 2,500 एवढे दिले जात होते त्याच्या मागे 3,500 एवढं दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे येथे कोरोनाच्या काळामध्ये आधीच एक तर नागरिकांचे सांगता इथे आर्थिक आणि आर्थिक मानसिक आणि शारीरिक या प्रकारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यांना या इथे मग सांगता त्यांना मदत देता यावी. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये राहण्यासाठी अतिशय चांगलं असं वातावरण निर्माण व्हावं यासाठी अशा प्रकारची मदत
ही इथं इथे पनवेल महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचे अतिशय चांगले असे निर्णय आज महासभेत घेण्यात आलेले आहेत. आमच्या महापौर डॉक्टर कविता चतपुल मॅडम, आमच्या उपमहापौर सीताताई पाटील, आमचे स्थायी समिती सभापती मान्य ॲडव्होकेट नरेश ठाकूर आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे आमदार प्रशांतराव ठाकूर, त्याचबरोबर मान्य आमदार महेश बालदी साहेब, मान्य आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रमुख आधारस्तंभ मान्य महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्यानेच आम्हाला हे सर्व आम्हाला महत्त्वाचे ठराव हे करता आलेले आहेत. नक्कीच याच्यामुळे साधारण नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा भेटेल, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचा चांगल्या प्रकारे विकास हा आणखीन आणि आणखीन होऊ शकेल असा मला इथे विश्वास वाटतो. आणि या महासभेच्या बरोबरच आणखी येणाऱ्या पुढच्या महासभा असतील त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे चांगले चांगले निर्णय घेतले जातील आणि इथे पनवेलचा विकास होईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.